आज एकीकडे नोकरीची चणचण असताना रोजगाराकडे वळण्याशिवाय आज समाजाला पर्याय शिल्लक नाही, पण अडचण येते ती भांडवलाची। मात्र हे भांडवल आता बँकांकडून मिळत आहे, ज्यामुळे काही प्रमाणात महिलांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। अशाच एका लोकोपयोगी उपक्रम हा पाटण तालुक्यातील महाराष्ट्र बँकेने घेतला आहे। 1 कोटीपेक्षा जास्त कर्ज तालुक्यातील महिला बचत गटांना वाटप करण्यात आले। पाहुयात ही सकारात्मक बातमी। पाटण तालुका तसा डोंगराळ असल्यानं पाटण तालुक्यातील जनतेसमोर रोजगाराच्या मोठ्या समस्या आहेत। अशातच जेमतेम शेती असल्यानं बरीच कुटुंब ही मुंबई पुणे सारख्या शहरात रोजगारासाठी स्थायिक झाली आहेत, पण अलीकडे संपूर्ण देशात नोकरी ही आज समस्या दिसत आहे। अशातच जर कोणता व्यवसाय करायचा तर भांडवलाचा प्रश्न निर्माण होतो, पण अशात खासगी सावकारी फोफावताना दिसत आहे। मात्र आता शासनानं सुद्धा हा विषय गंभीर घेऊन जर महिला सक्षम तर कुटुंब सक्षम यावर भर देत देशातील महिलांना बचत गटांच्या मार्फत अल्प कर्ज देऊन व्यवसायाची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे। आज त्यांचे मंजुरी पत्र लाभार्थी बचत गटांना दिले। ही संख्या जवळपास 55 आसपास होती। तसेच काही महिला बचत गटांना अधिकतम मर्यादा असलेले 10 लाख रुपयांचं कर्ज देखील देण्यात आलं। आमचा शिवसंभव महिला बचत गट आहे। आमच्या गटाची स्थापना 3 वर्षापूर्वी झालेली आहे। बँकेकडून आम्हाला पहिलं 50,000 रुपये कर्ज मिळालं, ते आम्ही व्यवस्थितपणे फेड केली त्याची। त्याच्यानंतर आमच्या गटाला 3 लाख रुपये कर्ज मिळालं। त्याच्यातून आम्ही भात काढण्याची मशीन घेतलेली आहे। अरे याच्या पुढे अजून मोठं कर्ज मिळावं बँकेकडून अशा अपेक्षा देतो। आज पाटण तालुक्यातील 6 शाखांच्या मार्फत हा मेळावा घेण्यात आला होता। तसेच प्रत्येक महिला बचत गटांच्या अध्यक्ष आणि सचिव यांना निमंत्रित करण्यात आलं होतं। आजच्या कार्यक्रमाला महिलांनी मोठी गर्दी केली होती। ज्या महिला बचत गटांनी चांगली कामगिरी केली त्या महिला बचत गटांचा सत्कार देखील करण्यात आला। नमस्कार, बँक ऑफ महाराष्ट्र जी राज्याची अग्रणी बँक आहे आणि सातारा जिल्ह्याची देखील अग्रणी बँक आहे, ह्या अग्रणी बँकेच्या माध्यमातून आज आम्ही एक सुंदर असा महिला बचत गटांचा मेळावा आयोजित केला होता। आणि ह्या मेळाव्यामध्ये आम्ही जवळपास 50 ते 60 बचत गटांना जवळपास 1 कोटीपेक्षा अधिक रकमेचं कर्ज मंजूर केलं। त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना देखील आम्ही शेती आणि शेतीपूरक व्यवसायांसाठी कर्ज मंजुरी पत्र दिलेले आहे। याशिवाय मुद्रा योजनेअंतर्गत देखील काही लघु उद्योजकांना कर्ज मंजुरी पत्र दिलेले आहे। बँकेचा चालू वर्षाचा महत्त्वाचा जो विषय आहे की बँक यावर्षी कृषी, लघु व मिडियम इंडस्ट्रीज आणि रिटेल म्हणजे आमचे गृहकर्ज, त्यानंतर कार कर्ज अशा प्रकारचा ह्या 3 पर्टिक्युलरली रिटेल, ॲग्रिकल्चर आणि MSME राम यावर आमचा यावर्षी जास्त जोर आहे।